नमस्कार। सर्वप्रथम सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा एक फक्त व्हिडिओ नसून हा एक मेसेज आहे, खूप इम्पॉर्टंट आणि एक गंभीर मेसेज आहे। हा व्हिडिओ आहे एका मुलीच्या आत्महत्येसंबंधित। तर त्या मुलीने आत्महत्या का केली? एक दोन दिवसापूर्वी मी एक न्यूज वाचली की एका मेडिकल कॉलेजच्या मुलीने आत्महत्या केली। जिने मेडिकल कॉलेजमध्ये नुकतंच ॲडमिशन घेतलेलं, ती रॅगिंगला कंटाळून किंवा त्या रॅगिंगच्या त्रासामुळे तिने आत्महत्या केली। तर ह्याला नेमकं कारण काय? मेडिकलची स्टुडंट, मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग आणि त्याचा परिणाम काय? तर त्या मुलीने आत्महत्या केली। तर मला ह्याच्यावर थोडंसं बोलावंसं वाटतंय। पुन्हा एकदा सांगते की व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा, हा व्हिडिओ नाही आहे तर एक मेसेज आहे। पहिली गोष्ट, त्या मुलीने आत्महत्या करण्यापेक्षा तिच्यात हिंमत नव्हती की एक दोन लावून द्यायचे त्याला, जो कोणी तुला त्रास देतोय त्याला विरोध कर, का फेस करतेस, तू का सफर करतेस, सरळ त्याला दोन लाव, एक दोन लाता मार आणि जा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कंप्लेंट कर, किंवा तुझ्या पॅरेंट्सना बोलव, पॅरेंट्सना कॉल कर। ही गोष्ट ती करू शकत होती। जितपत मी न्यूज वाचले त्या आधारे मी व्हिडिओ करते। रॅगिंग हा जो प्रॉब्लेम आहे तो आजकाल आपण म्हणूया बऱ्याच प्रमाणात त्याच्यावर कंट्रोल आणण्यात आलंय, पण तरीही कळत नकळतपणे अजूनही काही कॉलेजेसमध्ये रॅगिंग चालतं। तर पहिली गोष्ट, मुलींमध्ये हिंमत पाहिजे। मुलींमध्येच असं नाही, मुलांमध्येही रॅगिंग फेस करू नका, सफर होऊ नका, अपोज करा आणि स्ट्रेट वे यू गो अँड कंप्लेन, हे तुमच्या हातात आहे। जीवन संपवणं हे काही सोल्युशन नव्हे। सेकंड थिंग, प्रत्येक एज्युकेशनल इन्स्टिट्यूटनी पण ही जबाबदारी घेतली पाहिजे की तुम्ही तुमच्या नोटीस बोर्डवरही स्पष्टपणे लिहून टाका की अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत। आज आपल्याकडे तर बऱ्याच ठिकाणी CCTV कॅमेऱ्यांचाही उपयोग केला जातो, तर जे काही तुमचं कॉलेज कॅम्पस आहे जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे CCTV कॅमेरेज बसवा आणि जिथे काही चुकीच्या गोष्टी आढळून येतात त्याच्या अगेन्स्ट स्ट्रिक्टली ॲक्शन घ्या आणि हे नमूद करा, फॉर्ममध्येच हा क्लॉज घाला की चुकीच्या गोष्टी जर आढळल्या मुलांच्या बाबतीत तर कॉलेजला फुल राईट्स आहेत की आम्ही मुलांना कॉलेजमधनं काढून टाकू शकतो। तर हे काही स्ट्रिक्ट स्टेप्स कॉलेज हे घेऊ शकतं, म्हणजे हे एज्युकेशन इन्स्टिट्यूटही हे स्टेप्स घ्यायला पाहिजेत। जसं मी सांगितलं की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही जी मुलं रॅगिंग करतात ते का करतात? अगदी एखाद्याला इतका त्रास द्यावा की त्याला आपलं जीवन संपवावं असं वाटावं? एज्युकेशन इन्स्टिट्यूट ज्याला आपण विद्येचं घर म्हणतो, मंदिर मानतो, तर आज अशा ठिकाणी तुम्ही असे चुकीचे प्रकार करता तर ही मुलं अशी स्टेप का घेतात, का वागतात असं त्यांना समजत नाही। काय चुकीचं, काय बरोबर, कसं वागावं, कसं नाही वागावं। आणि ऑफकोर्स रॅगिंग करणारी, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही रॅगिंग करताय, मेडिकल कॉलेज म्हणजे ऑफकोर्स तो जो कोणी आहे रॅगिंग करणारा तोही त्याच कॉलेजचा सिनियर, अभ्यासात हुशार असावा बहुतेक, पण इथे लक्षात येतात ते मुलांचे मॉरल व्हॅल्यूज। आम्ही आमच्या अगदी फर्स्ट स्टँडर्डपासून 10th स्टँडर्डच्या मीटिंगमध्ये ओरडून सांगत असतो की मुलांच्या मॉरल व्हॅल्यूजकडे लक्ष द्या, जे आज अतिशय महत्त्वाचं आहे। मुलं शिकतील, मार्क्स घेतील नाही घेतील, शिकतील काय शिकतील हा दुसरा भाग झाला, पण सगळ्यात पहिला टप्पा काय माहिती आहे? त्यांचे स्ट्रॉंग मॉरल व्हॅल्यूज। मुलांना एक चांगली व्यक्ती म्हणून पहिले घडवा, कसं वागावं, कसं बोलावं, काय करावं, काय करू नये, काय बरोबर, काय चुकीचं, हे त्यांना ओळखायला शिकवा, कारण ह्या गोष्टी लॉंग टर्ममध्ये खूप महत्त्वाच्या आहेत, खरंच महत्त्वाच्या आहेत। तर नेमकं ह्या इन्सिडेंटला जबाबदार कोण? ती मुलगी जी अपोज नाही करू शकली, का एज्युकेशन इन्स्टिट्यूट की ज्यांचे रूल्स स्ट्रिक्ट नव्हते, का तो मुलगा की ज्याचे मॉरल व्हॅल्यूज करेक्ट नव्हते, ज्याच्यावर चांगले संस्कार झाले नव्हते? मला वाटतं ती गोष्ट जर झाली असती ना
तर ह्या पुढच्या कुठल्याच गोष्टी झाल्या नसत्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगते, मुलगी असो वा मुलगा असो त्यांना स्ट्रॉंग बनवा. चुकीच्या गोष्टी अपोज करायची हिम्मत त्यांच्यामध्ये लहानपणापासून मुरवा. चुकीच्या गोष्टी कधीच सहन करायच्या नाही. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे काय चुकीचं आणि काय बरोबर हे ओळखायला शिकवा. मी एक आमच्या बेळगावच्या फायटर गर्ल्सचा एक व्हिडिओ घेतलेला, रोशनी, शी इज कराटे चॅम्पियन. अगदी ती लहान असताना त्यांची मम्मी तिच्याबरोबर जायची, नंतर ते पॉसिबल नव्हतं. तिच्याबरोबर प्रत्येक कॉम्पिटिशन, प्रत्येक टूरला जाणं पॉसिबल नव्हतं. मी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना विचारलेलं की तुमची मुलगी इतके दूर दूर टूर करते, तुम्हाला काही वाटत नाही का? त्या म्हणाल्या, लहान असताना मी जात होते तिच्याबरोबर, पण प्रत्येक ठिकाणी आम्ही पालक मुलांच्या मागे नाही राहू शकत. तर मुलांना असं घडवायला पाहिजे की येईल ती परिस्थिती त्यांनी फेस करायला शिकलं पाहिजे. आणि मी माझ्या मुलीला तसं घडवलं आहे. तर पहिली काळजी मी ही घेते की माझी मुलगी कुठे जाते, कुणाबरोबर जाते हे पूर्णतः मी चेक करते. आणि दुसरी गोष्ट, मला पूर्ण विश्वास आहे की ती कुठल्याही चुकीच्या गोष्टींच्या समोर जर आली तर शी विल फेस इट. मी तसं तिला घडवलं आहे. तर आज असा विश्वास आणि असा अभिमान प्रत्येक पालकांमध्ये यायला पाहिजे. तर जसं मी सांगितलं, हा एक व्हिडिओ नसून एक मेसेज होता. आणि तुम्हाला जर वाटलं की हा मेसेज इम्पॉर्टंट आहे आणि तुमची जर इच्छा असेल तर इतरांना प्लीज शेअर करा.